आज आता शेंगदाणे भाजायचं काम चालू आहे. शेंगदाणे भाजले की मग शेंगदाणे खाता पण येतात, पटकन उपीट पोहे याच्यासोबत खाता येतात, जेवताना खाता येतात. तर शेंगदाणे भाजून ठेवायचं. हे खास शेंगदाणे भाजायचं माझं यंत्र, हे खास यंत्र, याच्यात दुसरं काहीच करू शकत नाही. रवा भाजू शकते मी याच्यात, नाही असं नाही, रवा भाजते म्हणजे मी जास्त भाजून ठेवायचं असेल तर. पण शेंगदाणे भाजण्याचे हे यंत्र, काही काही गोष्टीसाठी आपलं ठरलेलं असतं ना, की दुधाचं पातेलं ठरलेलं असतं, भाजीचं भांडं ठरलेलं असतं, सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. तसं हे शेंगदाणे भाजण्याचे यंत्र. मला भाजलेले शेंगदाणे हवेत. हाच व्हिडिओ आपण उद्या कंटिन्यू करूया. उद्या मला एक तुम्हाला खास दुपारी 4 वाजता खाण्यासाठी रेसिपी दाखवायची आहे. झटपट रेसिपी, लहान मुलांपासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना ती आवडणारी, पौष्टिक, चविष्ट, झटपट होणारी, चटकदार अशी एक रेसिपी दाखवणार आहे लहान मुलांना 4 वाजता खायला देण्यासाठी. मोठ्यांनासुद्धा पोटभर होतं. तर उद्या बघूया आपण ते. आत्ता शेंगदाणे तर भाजून झालेले आहेतच. शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे, मुख्य म्हणजे आवाज बदललेला आहे. कडम कडम आवाज यायला लागलेला आहे, म्हणजे शेंगदाणे भाजले गेले असं म्हणायचं. कडम कडम. खरं माहिती आहे का, आता ते शेंगदाणे जर असे गार होईपर्यंत ठेवले ना की ते उरत नाहीत एवढे, जरा हळूहळू कमी होतात. गरम आहेत पण मस्त लागतात. चला प्रियंका, मस्त केलायस, टोमॅटो वगैरे छान चिरलायस, मस्त झाला. भडंग करून घेतला आधी ते का, हे कैरी पण चिरलीस, बरं झालं. त्याच्यामध्ये जरा तिखट मीठ हळद हिंग घालून 1-5 मिनिटं ठेवलं की मस्त पाणी सुटते. आणि तयार भेळ बघ, 10 रुपयाच्या चुरमुऱ्यामध्ये आपण 4-5 जण खातो पोटभर. अहो चहा प्यायला या, जरा बाहेर येऊन बसा, पाऊस यायला लागलाय बघा. मस्त या जरा बाहेर, मस्त. मी चालले बागेत. हां, तुमचा चहा इथं बाहेर ठेवलाय, टेबलावर ठेवलाय, येऊन घेऊन जावा. पाऊस, चला 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 चला, पाऊस बघूया, पाऊस बघूया. वा वा वा, छान छान. हिरवं हिरवं गार सगळं गरम गरम झालेलं, ओलं छान झालं, मस्त. भडंग खात, आज मी भडंग खात खात चहा प्यायला लागली पावसात बसून. बाबा या की बाहेर, आओ बाहेर या की बघायला. तुम्ही येईपर्यंत पाऊस जाईल. हो पाऊस कुठे जास्त पडायला लागलाय, एवढंच 2 थेंब पडतोय, आहे तोपर्यंत बघून घ्यायचा पटकन. या लवकर, बघा मस्त 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 वाटायला. गडम गुडूम गडम गुडूम. मस्त मस्त चहा संपलेला आहे आणि पाऊसही संपलेला आहे. 1 कप चहा एवढाच पाऊस आलेला आहे. म्हणून म्हटलं चला तेवढ्यात एन्जॉय करूया.